ओबीसीमधून आरक्षण द्यायचं की नाही हे तुम्ही सांगा, असा सवाल मनोज जिरांगेंनी फडणवीसांना विचारलाय. आरक्षण द्या, आम्ही तुमच्या पाठीशी उभे राहू, आरक्षण नाही दिलं तर आम्हाला सरकारमध्ये बनवावं लागेल, यावं लागेल, असा इशारा जिरांगेंनी दिलाय. कालच फडणवीसांनी आरक्षणाबाबत मवियानं भूमिका स्पष्ट करावी असं म्हटलेलं होतं आणि त्यावर जिरांगेंनी आज उत्तर दिलंय. तुमचं म्हणणं सांगा ना, ओबीसी कोटा घेऊन जायचं आणि बघू. तुम्ही हा म्हणून सांगा आणि मराठे तुमच्याकडे माग उभा राहिले तसे उभा राहतील परत. तुम्ही हा म्हणून सांगा ना, वर दोघं वापर करता तुम्ही मराठे. महाविकास आघाडीवाले ओबीसीतून बोलणार नाहीत आरक्षणाला, महायुतीवाले बोलणार नाहीत. जर महाविकास आघाडीवाले नाही म्हणत असले तुम्ही हा म्हणा, मराठे तुमच्या बाजूला साथ देतील. ते नसले म्हणत तर हे म्हणा, कुणीतरी हा म्हणा दोघा दोघी येईल तो रेडत काढी था आणि बरोबर करतो ह्यावेळेस. आता बघा तुम्ही दोघाला बी आणि सारखं तेच म्हणतोय की बाबा आम्हाला आमचं आरक्षण द्या, आम्हाला राजकारण करायचं नाही. मग तुम्ही नाही दिल्यावर मी काय करू किंवा माझा समाज काय करेन, राजकारणाकडनं द्यायचं काय करीन. तुम्ही देत नाहीत म्हणल्यावर आम्हालाच सरकार बनावं लागेल मग.